अल्प मुलीसाठी तू एकदा नाही दोनदा मला मारलायस म्हणून मा नाही मिसेस खानविलकर तुझ्यासारखी आई असण्यापेक्षा ना नसलेली बरी मेलेली बरी अरे आप रोके क्या फायदा है चुप हो जाओ किती वेळ लागला रे सर लवकर चालव ना गाडी फास्ट चालव ना गाडी किती वेळ आहे मामा मला लवकर मामाला बघायचंय मला अरे हा चला तो रुक जाओ जरा शांत हो जाओ मामा कशी विचार तुम्ही तिकडे कुणा कुणाला तू अरे असं काय चालवत होतं तरी काय करतोस तू हे व्हाट आर यू डूइंग ही कुछ प्रॉब्लम हो गए रुक जाओ यार पंक्चर हो गई है नंदा रुको मैं देखता हूं स्टेफनी है कि नहीं रुको मामा ओए अरे बेबी रुको म्हटल्यावर पण तुझं नाव येत आधी आई मामा बेबी बस सिटू आता आराम कर हा आम्ही दोघं थांबवू शकू ताईं बरोबर दादा माझं लक्ष नाही लागणार घरात मी येते तुमच्या बरोबर नको रितू दी तुम्हाला पण रेस्ट करायला पाहिजे ने पण मला असा काही थकवा नाही आलाय मी येते ना दादा तुमच्या बरोबर मी फ्रेश होते पटकन आणि येते स्वीटू नको म्हटलंय ना तू माझं ऐकणार नाहीयेस का हे बघ इंजन काय हवं नको ते बघ आणि तिची काळजी घे दादा तुम्ही टेन्शन नका घेऊ वुएने स्वीटू दीदीची काळजी घेते दीदीला काय पण हवे असेल ना मी हातात आणून देईन आणि स्वीटू दी प्लीज तुम्ही ने थोडा रेस्ट करा नका ने टेन्शन घेऊ चल निघतो दीप तुम्ही तुम्ही जरा टेकून बसा जरा रेस्ट घ्या ना प्लीज शकू मावशींनी किती हौसेने विणायला घेतला होता माहिती हा स्वेटर काय होऊन बसलाय अचानक रिटू दी तुम्ही रडू नका ने प्लीज तुम्ही रडता पण मला पण सॅड वाटते शकू मावशी फक्त म्हणायला नात्याला मावशी होत्या ग पण त्यांनी मला आई सारखी माया दिली आई सारखं प्रेम दिलं माझी इतकी काळजी घेतली ना त्यांनी मी इथे आल्यापासनं मला कधी काही कमी पडू दिलं नाही माझी कायम माझ्या बरोबर उभ्या राहिल्या मला कोणाची दृष्टी लागली काय का असं होतंय प्लीज दी असे नका ने बोलू सगळं मी नसलंय सगळंच भी नसलंय शकू मावशींची तब्येत असं नाही पण सगळ्यांची आपापसातली नाती पण काहीतरी विचित्र झाली आता काय कळतच नाहीये ग मला मालविकाताईंनी आईवर चोरीचा आळ घेतला त्यामुळे शकू मावशींची खूप चिडचिड झाली त्यांना टेन्शन आलं रॉकी दादा ओम सगळे अपसेट आहेत सगळं काहीतरी विचित्र झालंय आता काहीच कळत नाहीये मला
जगू मावशी आणि मालविकाताईंमध्ये पण वादावादी झाली. सगळं गेले काही दिवस इतकं चुकतंय ना, इतकं काहीतरी वेगळं वागतायत सगळे. का असं होतंय मला कळतच नाहीये. इतकं सगळं चांगलं चाललं होतं, छान सगळे खुश होते कारण आमचं बाय येणार आहे, पण सगळं मी नसलं. या सगळ्यात कोणाचं चुकलंय, काय चुकलंय काहीच कळत नाहीये. माझं काही चुकलं असेल ना, मी काहीही करायला तयार आहे सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी. माझी तर काही चूक असेल ना तर मला ती मला माफ करीत दीदी. तुमचे नाय, माझे चुकले. काय अगं, चांगल्या हसत्या खेळत्या हॅपी फॅमिलीची सॅड फॅमिली आहे ना, माझ्यामुळे झाली. अगं नाही, एक मिनिट, काय नाही, तू काय बोलतेस असं? तुझी कशी चूक असेल यात, काहीही बोलू नको सुगा. मला माहिती आहे की चिन्या आणि तुझ्या लग्नाला आधी विरोध होता, पण आता असं नाही आहे. हा तू आमच्यातलीच आहे केस बाळ, असं काही नाही आहे, तुझी काही चूक नाही आहे. ना स्वीटू दीदा, मी कुणाचीच नाही आहे, मी तुमची नाही आहे, मी चिन्याची नाही आहे, मी कुणाचीच नाही आहे साचे. तुम्हाला असे वाटते की मी चिन्यावर प्रेम आहे म्हणून ह्या घरात आले, पण तसे नाही आहे दी. मी या घरात आले ते मालविका दीदीच्या सांगण्यावरनं. त्यांनी सांगितलेलं काम करायला. मालविका दीदींचा प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी हो या घरात आले. त्या रात्री नलुकाकींनी आणलेली कॅश पण मी चोरली आणि परत जाऊन ती मालविका दीदीला दिली. काय वेद करायला आले होते या घरात दी. हा सगळा मालविका दीदीचा प्लॅन होता. चांगली घरात येणं नेहमी टेन्शन राहायला हवं, कोणी खुश राहायला नको. एटले मला त्यांनी सांगितलं आणि तू केलंस. हो स्वीटूदी, स्वीटूदी तुम्हाला त्रास द्यायचा हाच त्यांचा प्लॅन होता, पण तेव्हा मला माहिती नव्हतं काही. आणि तुम्ही सच्चे कहतो, चिन्यावर माझे प्रेम नव्हते, मी फक्त प्रेमाचं नाटक केलं. पण त्यारे मने खबर नव्हती की चिन्याची फॅमिली, चालवी फॅमिली, तुम्ही, ओम जीजू, नलू काकी, दादा, काका, इतकी स्वीट लोक आहेत. बस मला मला ना अजून नाटक नाही करायचं, मी नाही करू शकत अजून नाटक. मी आय एम डन, झाले माझे. तुझं झालंय ग? माझं नाही झालंय. काय बोललीस तू आता? आय एम डन. किंजल, तू माझ्या कुटुंबाच्या सुखाशी खेळलीस, लाज नाही वाटली तुला? माझ्या चिन्याच्या भावनांशी खेळलीस, लाज नाही वाटली तुला? तुझ्यासारख्या मुलीला तर आई आई. आई नाही, आपल्याला ही चूक नाही करायची आहे. स्वीटू, ती जे वागली आहे ना हे कळल्यावर सुद्धा तू हे बोलतेस? म्हणूनच बोलते. तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय आणि तिला वाईट वाटतंय, तिला पश्चाताप झालाय जे तिने केलंय ते, त्यामुळे आता जाऊ दे. तिला कळली आहे तिची चूक काय झाली, सोडून दे. तुम्ही म्हणता ना दोघ जण की एखाद्याला त्याची चूक कळली तर त्याला माफ करायचं आणि पुढे जायचं. मग आता खरंच जाऊ दे आई. बस विटू, तिने जी चूक केली आहे ना ती माफ करण्याच्या लायकीची नाही आहे ती. आई, पण शिक्षा देऊन तरी काय करणार आहेस तू? जे घडायचंय ते घडून गेलंय, जे तिला कळायचंय ते कळलंय, सगळं झालंय. आता तू जे घडलंय ते परत नाही आणू शकणार आहे, झालंय ते. या सगळ्याचा त्रास फक्त तुला होणार आहे. जाऊ दे, सोडून दे आता. खूप चांगली आहेस, तू इतकी चांगली वागू. ही लोक ना, हा चांगुलपणा आहे ना कधीतरी तुझा त्रास होईल स्वीटू तुला याच. अशा लोकांना कस माफ करायचं स्वीटू, कस माफ करायचं? का वागलीस तू माझ्या माणसांची असं? किंजल, तू माझ्याच घरात राहून मी ठीक आहे, माझ्याच घरात राहून माझ्या लोकांना त्रास दिला,
माझ्या जिनेशी अशी वागलीस, त्याच्या भावनांची खेळलीस, त्याच्याशी प्रेमाचं नाटक केलंस, तू काहीच नाही वाटलं तुला, साखर पुढे करून टाकलीस, लाज कशी नाही वाटली ग तुला? इंजे तू माझ्या घरात राहिलीस, माझ्या लोकांमध्ये राहिलीस, आमच्यामध्ये बसलीस, उठलीस, आमच्यामध्ये खाल्लं, तुला कधीच काही वाटलं नाही का ग की मी या लोकांना त्रास देते? तुझे कुठल्या मातीचे म्हणला तुम्ही, कुठल्या मातीची माणसं आहात तुम्ही? तू ती मालविका ह्यांचा अहो ह्यांचं कसं माहिती का? ह्यांना मी पिटून दुसऱ्यांच्या दुःखात ना आनंद मिळतो, त्या आनंदावर हे जगतात, त्या आनंदावर हे श्वास घेतात, त्याच्यावर हसतात ना, दगडाचं काळीज आहे का ग तुझं? खूप वाईट वागली माझ्या माणसांची, तुम्ही दोघे इतकं वाईट वागलात ना की देव तुम्हाला कधी माफ करणार नाही। मला नेहमी वाटायचं की माझी शकू आहे ना ती, ती खूप सुखी आहे, खूप पैसा अडका आहे तिच्याकडे, ती खूप आनंदात नांदते, पण नाही पोरीच सुख नाहीये तिच्याकडे, गरीब आहे ती, गरीब माझ्यापेक्षाही जास्त। नाही नाही मी पण मुलगीच आहे ना शकू मावशींची, जाऊ दे, झालं ते झालं, खूप वाईट वागलीस, चल चल झालं बस दादा चल। चिन्या मने माफ कर, मला तुला हर्ट नव्हते करायचे, मालविका दीदीच टार्गेट पीटू दीदी होती आणि माझा टार्गेट पैसा, पण सच्चे कहूचु तुझ्या घरी आल्यावर मला कळले की आपली माणसे आणि त्यांच्या बरोबर स्पेंड केलेले छोटे छोटे मुमेंट त्याच्यामध्ये किती आनंद असते, आणि त्यापेक्षा इम्पॉर्टंट जगात काहीच नाहीये, काय काहीच इम्पॉर्टंट नाहीये। मी खूप वाईट वागले, मला मला खूप पछतावा होतोय, मी जे काय वागले तुमच्याशी, तू स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार चिन्या। चिन्या तू खूप चांगला मुलगा आहे, तुझ्या घरचे पण सगळे खूप चांगली माणसं आहेत, आणि या माणसांना मी त्रास दिला नाही याचा पछतावा मला आयुष्यभर राहणार आहे। मी खूप वाईट काम केले, मी स्वतःला क्यारे माफ नाही करू शकणार, क्यारे नाही। जर तू मला माफ करू शकले ने तर माझ्या मनावर थोडासा भार कमी होईल, मने माफ करी दे चिन्या, आय एम सॉरी सॉरी। मिसेस शकुंतला खानविलकर कुठे आहेत? सरळ जाऊन उजवीकडे मॅम, इथे आयसीयू, आयसीयू। सॉरी मॅम तुम्ही आज जाऊ शकत नाही। असं काय करता, माझी मम्मा आहे आतमध्ये। हो पण आता कुणालाही आज जाता येणार नाही, पण तिला हो बघ ना मम्माच, बघ काय झालं, बघ ना मम्मा कशी पडून राहिली। हो नाही, जेव्हा आपली आई जवळ नसते ना तेव्हा ताई जवळ असते, सगळं सांभाळते, पण माझी आई माझ्यापासून लांब जाण्याचं कारणच माझी ताई आहे, नाही का?
कधीच समजून घेतलं नाहीस तिला, तू कधी तिची बाजू ऐकून घेतली नाहीस. तुमच्यात अंतर नेहमी इतकंच होत, मध्ये काच होती, पलीकडे ती होती, इकडे तू होतीस. आणि नशीब बघणं कसं असत, आता तुला तिकडे जायचंय पण सगळी दार बंद आहेत, तुला नाही. कर्म हिटची वाढ तरी हा रॉकी चुकलंच आहे माझ, खूप चुकलंय. पण मला काय माहिती मम्माला असं काहीतरी होईल, मला मम्मा लवकर परत बरी व्हायला हवी. पण ओम बघ ना कसं बोल, तू समजाव ना त्याला. मैं तुम भाई बहनों के बीच में नहीं आना चाहता हूँ. असं का बोल, तू समजावल्यावर ऐकेल तो, तू तुझं ऐकतो ना. क्या समजाव बेबी, क्या समझाओ? तुम्हारा हर झूठ सच है, ये समझाओ. मैं ना पहले इंसानियत थी, अब नहीं रही. सुनाइए, तू आ सका बोल, प्लीज आ सब बोल. ये जो भी प्रॉब्लम है ना, तुमने क्रिएट किया, तुम ही सॉल्व करो. मैं तुम्हें अपना लाइफ पार्टनर समझता था, इसे होप्स मत रखना प्लीज. प्लीज ऐसा न को बोलो रॉकी, प्लीज प्लीज प्लीज. पर मम्मी जी ठीक हो जाए ना, फिर सब खत्म. मला प्लीज तुम्ही नाही म्हणलं ना, आई जवळ नसते ना तेव्हा ताई जवळ असते. पण माझी आई माझ्यापासून लांब जाण्याचं कारणच माझी ताई आहे. अल्प मुलीसाठी तू एकदा नाही दोनदा मला मारलायस. मग नाही मिसेस खानविलकर, तुझ्यासारखी आई असण्यापेक्षा ना नसलेली बरी, मेलेली बरी. मावशी स्वीटू, ही तुझी कोणी नाही, तुझा आणि माझा काही एक संबंध नाही. तिला स्वतःच्या आईचा मान ठेवता येत नाही, तिच्या मायेची किंमत करता येत नाही ना, तिची माझ्या लेखी काही एक किंमत नाहीये. तुझा आणि माझा काही एक संबंध नाही.